नमस्कार सद्गुरू. स्मोकर हॉटलाईनवर येणाऱ्या कॉल्सची संख्या वाढली आहे. धूम्रपान करणारी लोक त्यांचं व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची खरंच तशी इच्छा असली तरी शारीरिकदृष्ट्या त्यातून बाहेर येणं अवघड आहे निकोटीनच्या व्यसनामुळं. सद्गुरू, तुम्ही अशा लोकांना काय सल्ला द्याल? आता हे मी सांगत नाही आहे, पण वैद्यकीय तज्ज्ञ असे म्हणत आहेत की जर व्हायरस तुमच्यात आला तर धूम्रपान करणारी लोकं आधी मरतात. हाच एक उपाय बनू शकतो. मी तुमच्याबरोबर क्रूर होण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मी नैतिकतेमध्ये अडकून असं म्हणणार नाही की तुम्ही धूम्रपान केलं नाही पाहिजे. मी याकडे नैतिक बाग म्हणून सुद्धा बघत नाही आहे, ज्याप्रकारे काही लोक बघतात. एवढंच आहे की असं काहीतरी करणं जे तुमच्या शरीराच्या विरुद्ध आहे हे शहाणपणाचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, समजा तुम्हाला त्यात काही मजा येत असेल आणि तुम्ही ते करत असाल तर ठीक आहे, मी ते तुमच्यावर सोडेन. यू डूईंग इट, इट्स ओके, आय लीव इट यू. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठी समस्या ही आहे की तुम्ही आसक्त बनता जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींबद्दल. ती मोठी समस्या आहे माझ्यासाठी. तुम्ही धूम्रपान करणं ती काही माझ्यासाठी मोठी समस्या नाही आहे. तुम्ही काहीतरी सक्तीपूर्ण प्रकारे करत आहात ती एक मोठी समस्या आहे, कारण तुम्ही माणसाला उत्क्रांतीतून मिळालेले मोठमोठे फायदे टाकून देत आहात की तो सगळं काही जागरूकपणे करू शकतो. दॅट ही कॅन डू एव्हरीथिंग कॉन्शियसली. पण तुम्ही सक्तीपूर्ण प्रवृत्तीतून काहीतरी करायचं निवडताय. तुम्ही गंमत म्हणून जे सुरू केलं असेल किंवा थोडीशी मजा म्हणून तुमच्या आयुष्यात, तुम्हाला तंबाखू आवडतो, तुम्हाला धूम्रपान करायला आवडतं, मी तुमच्या आड येत नाही. मी एवढंच म्हणतोय की उत्क्रांतीतून मिळालेला फायदा टाकून देऊ नका. डोंट थ्रो अवे द एव्होल्युशनरी बेनिफिट. कारण या धरणी मातेनं आणि निसर्गानं लाखो वर्ष काम केलंय तुम्हाला या पातळीवरच्या जागरूकतेपर्यंत, चेतनेपर्यंत आणि बुद्धिमत्तेपर्यंत आणायला. एवढा मोठा मेंदू, जेव्हा लोक त्यांची बुद्धी वापरत आहेत आज धूर न सोडणारी गाडी कशी तयार करायची हे पाहण्यासाठी. पण तुम्ही अजूनही धूर सोडताय, याला काय म्हणावं? एकदा कधीतरी तुम्हाला धूम्रपान करावं असं वाटलं कारण तुम्हाला मजा येते, ती तुमची मर्जी. मी तुमच्या खासगी जीवनात तेवढ्या प्रमाणात प्रवेश करणार नाही. खरं तर ते निरर्थकच आहे, पण सगळ्याच गोष्टींना अर्थ असायला पाहिजे असं नाही. ठीक आहे, पण तुम्ही याबद्दल सक्तीपूर्ण आहात ते नाही नाही, कारण ही लाखो वर्षांची उत्क्रांतीची प्रक्रिया तुमच्यावर वाया जातीये, धूर होतोय अक्षरशः. आता मी हे सोडून द्यावं का? सोडून द्यावं का? काय हे सोडून द्यायला? हे पहा, जर धूर तुमच्या कानातून बाहेर येत असला असता तर तुम्ही उपचार घ्यायला जावं, म्हणजे आत काहीतरी जळतंय. पण तुम्हीच आत घेताय आणि तुम्हीच बाहेर सोडताय, याला काही उपचार नाही आहे. फक्त तुम्ही मनात निर्णय करायला हवा. तुम्ही हे तेव्हाच करू शकाल आता तुम्ही ते मालबोरो सिगरेटच्या जाहिराती पाहिल्यामुळे. तुम्हाला वाटलं की तुम्ही धूम्रपान केलं तर खरंच तुम्ही खरे मर्द आहात. नाही नाही, मी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही आहे. स्त्रिया पण धूम्रपान करू शकतात नक्कीच. ओ, तुम्हाला असं का वाटतं फक्त पुरुषच धूम्रपान करू शकतात? नाही नाही, तुम्ही सुद्धा मूर्ख बनू शकता. मूर्ख असण्यावर केवळ पुरुषांचाच अधिकार नाही आहे, सगळ्यांना समान अधिकार आहे. एवढंच आहे की मूर्खपणा अनेक रूपं घेतो, अनेक जीवांना इजा पोचवू शकतो. पण मूर्खपणाचं सगळ्यात साधं रूप म्हणजे तुम्ही या जीवनाला इजा पोचवताय. जरी यामध्ये शारीरिक वेदना आणि अनेक गोष्टींचा समावेश असला तरी तुम्ही याला इजा पोचवायचं ठरवता. हे तुमच्या निवडीतून घडत नाही आहे. तुम्ही तुमच्या निवडीतून सुरू केलं असेल पण काही वेळानंतर ते अगदी सक्तीपूर्ण बनतं. मला हे सोडून द्यायचं आहे, मला हे सोडून द्यायचं आहे, हे सगळं करू नका. जर तुम्ही जबरदस्तीने सोडलं तर तुम्ही आणखीन एखादी वेडपट गोष्ट करू लागाल. एकदा असं घडलं, शंकरने पिल्ले एक दिवशी ऑफिस संपून जात होता आणि त्याचा सहकारी एक महिला, तिनं त्याला विचारलं, प्लीज मला आज घरी सोडू शकाल का?
तो हो म्हणाला आणि त्याने गाडीकडे नेलं, दार उघडलं, सगळं काही. मग ते गाडीतून जात होते. रस्त्याचा सामसूम भाग आल्यावर तो थांबला आणि अचानक तो एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे वागू लागला, म्हणजे त्याला 8 हात असल्यासारखे झाले. तो तिच्या अगदी जवळ जाऊ लागला. तिनं त्याला लांब ढकललं आणि म्हणाली, अरे मूर्खा, मी तुझ्या गाडीत बसले, तू अतिशय सज्जन आहेस असं समजून काय करतोस हे? तो म्हणाला, माफ करा माफ करा, मी आत्ताच धूम्रपान सोडून दिले. म्हणून तुम्ही या गोष्टी जबरदस्तीने करायच्या नसतात. जर तुम्हाला कळलं, जर तुम्हाला कळू लागलं असेल की आम्हाला कळतंय की धूर सोडणारी बस चांगली नसते, धूर सोडणारी गाडी चांगली नसते, पण गाडी बनवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये ते अजूनही अशा जागेवर आहेत की त्यांना धूर सोडावा लागतो. सगळ्याच गाड्या इलेक्ट्रिक बनलेल्या नाही आहेत. गाड्यांच्या उत्क्रांतीमध्ये अजूनही धूर ठीक आहे. आपण धूररहित गाडीच्या दिशेनं अजून प्रयत्न करतोय, पण अजूनही धूर ठीक आहे, कारण गाड्यांची उत्क्रांती अजूनही तिथपर्यंत पोचली नाही आहे जिथं ते पूर्णपणे धूररहित बनतील. पण मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये हे धूररहित पुष्कळ काळापूर्वी झालंय. हे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतं ही याची प्रकृती आहे. पण तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड आत घ्यायचं आहे किंवा जे काही असेल, तर तुम्हाला फक्त एवढंच पाहायचं आहे की हे मूर्खपणाचं आहे. एकदा का तुम्हाला कुठली गोष्ट मूर्खपणाची जाणवू लागली की मग तुम्हाला ती सोडून द्यायची गरज नाही, ती आपसुकच निघून जाईल. आता सध्या तुम्ही थोडं तुम्हाला अगदी स्मार्ट वाटतं, खास करून जेव्हा तुम्ही 14-15 वर्षांचे होता तेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही खरंच काहीतरी मस्त करताय. म्हणून आता जे काही तुमचे वय असेल, जर तुम्हाला हे कळलं की ही वेडपट गोष्ट आहे जी तुम्ही करताय, तुम्हाला ते सोडून द्यायची गरज नाही, ती अशीच गळून पडेल, कारण तुम्हाला मूर्ख असणं आवडत नाही, मला माहिती आहे, तुम्ही एक बनू नका.